आणि मी ते नेहमी सांगते की सोन्याची एक संधी शोधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा, कारण मंदीमध्ये नेहमी संधी असते की तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे शेअर्स फार स्वस्त डिस्काउंटेड प्राईजमध्ये मिळतात. काही शेअर्स 60% घसरलेले असतात, काही 50%, काही 40%. तर त्या मंदीचं खरोखर सोनं करा. कारण मी जर तुम्हाला इथे उदाहरण दिलं, तुमच्याजवळ 5 लाख आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की या 5 लाखामध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन देते की एक ग्रँड गाडी ती म्हणजे मर्सिडीज आणि दुसरी मारुतीची स्विफ्ट डिझायर. कुठची घ्याल 5 लाखात? ऑफकोर्स मर्सिडीज घ्याल. सेम असं की मंदीमध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे स्टॉक जे आहेत ते डाऊन झालेले दिसतात आणि ते जेव्हा तुम्ही घेता विकत, मी मगाशीच सांगितलं हे चांगल्या कंपन्या म्हणजे स्ट्रॉंग धावणारे घोडे, पुन्हा तेजी आली, काय धावणारे घोडे परत जैसे थे, आपली जागा परत टिकवून ठेवतात. त्यामुळे अगदी कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कमवायचा असेल त्यांच्यासाठी, मंदीमध्ये सुद्धा ॲज अ शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्ममध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता. जसं की बजाज फायनान्स आहे, बजाज फिन सर्व्हिसेस आहे, एशियन पेंट आहे, बर्जर पेंट आहे, अशा भरपूर HDFC बँक आहे, HDFC लाईफ, SBI लाईफ यांसारख्या अनेक कंपन्या आहेत की त्या खरोखर तुम्हाला चांगले रिटर्न देत आहेत. मला सुद्धा हे रिटर्न देत आहेत. थोडक्यात मला एवढंच सांगावंसं वाटतंय की दर महिन्याला पगाराच्या ॲटलिस्ट 5-10% तरी तुमचे पैसे बाजूला काढा. आणि म्हणजे 5-10% पैसे जरी बाजूला काढून तुम्ही कशामध्ये गुंतवा? शेअर मार्केटमध्ये गुंतवा. जसं की आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो, दिवसाला का तासाला आपले 4-5 हजार असे उडतात. दुसऱ्या दिवशी आपण जाऊन सांगतो की काल आम्ही इथे जेवून गेलो, हां आम्हाला आमचे पैसे परत द्या, अजिबात नाही. सेम मनाला ठणकावून सांगा की मी आज या हॉटेलमध्ये 5 हजार घालवले आणि ते तुम्ही कोणत्या तरी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, शेअर्स घ्या आणि कालांतराने बघा त्या शेअर्सची, त्या कंपनीची व्हॅल्यू किंवा त्या शेअर प्राईस त्याची किती वाढलेली असेल ती. हे बघा, मी नेहमी सांगते सुरुवात करून बघा. सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? इथे बघा, कितीतरी लोक अशी आहेत की कारल्याची भाजी कडू हे फक्त लहानपणापासून ऐकत आले म्हणून कधी कारल्याला टच सुद्धा केलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की कारल्याची भाजी ॲटलिस्ट चाखून बघायला काय हरकत आहे. आवडली थोडी अजून चाखा, आवडली थोडी अजून चाखा. सेम असंच आहे जे शेअर मार्केटमध्ये अजिबात उतरलेले नाही आहे. सुरुवात करून तरी बघा, 100 रुपये गुंतवून तरी बघा. नफा झाला अजून थोडे गुंतवा, आणखीन नफा झाला अजून थोडे गुंतवा. अर्थात हे शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचं हे जे व्यसन लागलं तर अर्थात हे चांगलंच व्यसन असणार आहे ना. नको ते व्यसन लागण्यापेक्षा पैसे कमवण्याचं व्यसन हे कधी पण चांगलंच. म्हणून मी नेहमी सांगते राईट टाईम प्लस राईट स्टॉक प्लस राईट इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू हायर प्रॉफिट. नेहमी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मार्केटमध्ये कोणताही क्षण कोणतीही वेळ ही योग्यच असते. त्या संधीचं नेहमी सोनं करा आणि ॲज अ लॉंग टर्ममध्ये कोणताही चांगल्या क्वालिटीचा शेअर तुम्हाला खूप प्रॉफिट कमवून देतोच. आज एवढ्यात आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी एक नवीन विषय, एक नवीन टॉपिक मी घेऊन येते. तोपर्यंत धन्यवाद.